पाथर्डी शहरातील आनंद महाविद्यालय येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेतर्फे शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत शिक्षकांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जर शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर 14 सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक एकजुटीचा विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक एकजुटीचा. शासनाने महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी विनाअनुदानित या धोरणाचा आम्ही निषेध करत असून राज्य सरकारने गेल्या 19-20 वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांना विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित हे धोरण अवलंबले असून हे अतिशय अन्यायकारक आहे. गेल्या 19 वर्षांपासून आम्ही अविरत ज्ञानदानाचे काम करत आहोत परंतु आजपर्यंत शासनाने आम्हाला 1 रुपयाही पगार दिला नाही. आम्ही एक उत्तम पदवी घेऊन काम करतोय, महाविद्यालयात शिकवतोय, विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतोय, हे काम शासनाला मान्य आहे पण आम्हाला वेतन देणे मान्य नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. तरी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेमार्फत हे एक दिवसीय धरणे आंदोलन केले असून शासनाने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आज आम्ही शिक्षक दिनाचं निमित्त साधून 5 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटनेतर्फे महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी विनाअनुदानित या धोरणाचा निषेध करत आहोत. राज्य शासनाने गेल्या 19-20 वर्षापासून जे काही वरिष्ठ महाविद्यालयांना विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित हे धोरण राबवलं आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे. गेल्या 18 ते 19 वर्षापासून आम्ही अविरत ज्ञानदानाचं कार्य करत असूनसुद्धा शासनाकडून 1 रुपयाही पगार आम्हाला दिला जात नाही या धोरणाचा सर्वप्रथम आम्ही निषेध करत आहोत. गेल्या 18 वर्षापासून संपूर्ण क्वालिफाय असा स्टाफ असून देखील सुद्धा ज्ञानदानाचं आम्ही कार्य करत असूनसुद्धा सर्व काही प्रकारचा रिझल्ट आम्ही परीक्षा घेणं किंवा विद्यार्थ्यांना शिकवणं हे शासनाला मान्य आहे मात्र कुठल्याही प्रकारचं वेतन देणं हे आमच्या शासनाला आमच्याविषयी मान्य नाही या धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित यांच्या संघटनेमार्फत आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केलेले आहे परंतु आमच्या या मागणीची शासनाने जर नोंद घेतली नाही तर येत्या 14 तारखेला आझाद मैदानावर तीव्र असे आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यामुळे अन्यायकारी शासनाने लवकरात लवकर आमच्या या मागणीची नोंद घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा. तर प्रातिनिधिक स्वरूपात श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी स्पुक्टो शाखेच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. श्री आनंद महाविद्यालय स्पुक्टो स्थानिक शाखा यांच्या वतीनं मी सर्व लोकल युनिटच्या वतीनं हा जे आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. या ठिकाणी आणि आनंद महाविद्यालय पाथर्डी यांची जी शाखा आहे कला शाखा त्यांच्यातर्फे आज धरणे आंदोलन चालू आहे. तरी आनंद महाविद्यालय पाथर्डी विद्यार्थी संघटना यांच्याकडून यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. यावेळी प्राध्यापक बोरुडे सर, प्राध्यापक दरवडे सर, प्राध्यापक साबळे सर, प्राध्यापक महाजन सर, प्राध्यापक सानप मॅडम, प्राध्यापक जगदाळे सर, प्राध्यापक घाटूळ सर, प्राध्यापक राग सर आदी जण उपस्थित होते. प्रतिनिधी अभिजित खंडांगळे, माय न्यूज, पाथर्डी.